पहिलं आपण थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. थोडंसं तेल गरम झालं की त्यात आपण हा बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकायचा. हा कांदा लालसर भाजून घेऊया आपण थोडा. आता यात आपण लाल मिरची पावडर चवीनुसार. तुम्हाला ज्या पद्धतीने मी तिखट लागेल त्या पद्धतीने मी टाकलं. थोड़ी धने पूड, थोड़ी जीरे पूड, थोड़ा सा गरम मसाला, हळद टाकायची आपण थोडीशी आणि चवीनुसार मीठ. हे सर्व मिश्रित करून घ्यायचं. मसाला आणि कांदे उत्कृष्ट प्रकारे भाजलं गेलेलं आहे. आता आपण त्यामध्ये कापलेली कलेजी टाकूया. कलेजी आपण कापून घेतलेली होती, ही कलेजी आपण यामध्ये टाकली होता. मसाल्यामध्ये मिश्रण करून कलेजी त्या मसाल्यामध्ये सुद्धा भाजून घ्यायची आहे. खूप कमी प्रमाणामध्ये पाणी टाकून आपण ही कलेजी बनवणार आहोत. सुका कलेजी सर्व मसाला मिश्रण करून घ्यायचं आम्हाला. आपण परत तेल नाही टाकलेलं आहे कारण कलेजीला तेल सुटतं परत. अर्धा किलो कलेजी आहे, तीन कांदे आपण कापून घेतलेले. मंदाच्या वरती कलेजी शिजवायची आपल्याला. अदरवाईज घालून लागायचे चान्सेस आहेत. आता बघू शकतो आपण कलेजीने थोडस तेल जोडायला सुरुवात केली आहे. उत्कृष्ट प्रकारे आपण भाजून घ्यायची. आता आपण यामध्ये थोडं पाणी टाकणार आहोत, एक बाटी. आणि मंदाच्यावरती झाकण टाकून थोडं शिजून द्यायचं.